नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा, वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी आज पण काही 10 ते 15 नावं असे पानावरती लिहून घेतले आहेत, ज्या ताईंच्या 2-4 दिवसामध्ये छान छान कमेंट आलेले आहेत. ऍक्च्युली सर्व कमेंट छान असतात, पण मला कसं मोजके आणि सिलेक्टेड नावं घ्यायचे असते जास्त व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून, तर मी तुम्हाला 1 बाय 1 ते नावं वाचून दाखवते. तर मंदा पाटील, प्रीती खैरनार, धनश्री जोशी, श्रद्धा धवले, माया, सुनीता जंगम, नीता जाधव, ऋषिकेश डोईफडे, पूजा पाटील, मंजुश्री मोदक, उज्ज्वला केंगार, कविता कांबळे, सुरेखा गायकवाड, कमल सोनार, राजश्री नाईक, सर्व ताईंचे मी खूप मनापासून आभार मानते. आणि असेच तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा, तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आपल्या चॅनल सोबत राहू द्या. आणि ज्या कोणत्या ताईंची मी कमेंट नाव वाचलं नसेल तर कुणीही नाराज होऊ नका, कारण की मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय दिलेला आहे आणि प्रत्येक कमेंट माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे हे मी तुम्हाला वेळोवेळी पण सांगत असते आणि प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय पण करत असते, त्यामुळे कुणीही नाराज होऊ नका. आणि आजचा व्हिडिओ जास्त वेळ घालवता आपण सुरुवात करूया. आवडला व्हिडिओ, युजफुल वाटला माहिती, तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि खूप युजफुल व्हिडिओ आहे, म्हणजे आपले डॉक्युमेंट्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासबुक, चेकबुक सर्व ठेवण्यासाठी मल्टिपल यूज किट आहे, म्हणजे तुम्ही कुठलेही डॉक्युमेंट्स याच्यामध्ये ठेवू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढ्याच तुकड्याचा वापर करणार आहोत ब्लाऊज पीसचा. आणि इथे मी कॅनव्हस पेपर घेतलेला आहे. तुम्ही कॅनव्हस पेपर ऐवजी अशी गोणी वापरली तरी पण चालेल, किंवा मग शॉपिंग बॅग वापरली तरी पण चालेल, काहीच हरकत नाही. आणि अस्तरसाठी पण मी अजून एक कॉटनचा कपडा घेऊन ठेवलेला आहे. तर आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे पासबुक्स, ATMs, पॅन कार्ड, डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी आपण हे खूप सुंदर असं पाऊच म्हणा किंवा ऑर्गनायझर बनवत आहोत. तर मैत्रिणींनो, सर्वात अगोदर मी हा मेन जो फॅब्रिक आहे त्याला कॅनव्हस पेपर आहे तो प्रेस करून चिकटवून घेते. तुम्ही जर गोणी घेतली असेल तर ती पण चारही बाजूने स्टिच करून घ्यायची. तर मैत्रिणींनो, कॅनव्हस पेपर मी इथे प्रेस करून घेतलेला आहे आणि याचं माप मी तुम्हाला सांगते. तर याची लांबी आणि रुंदी दोन्ही पण आपण इथे 10.5 आणि वरती 2 लाईन आहे आणि इकडनं 11 इंच आहे, म्हणजे तुम्ही 11 बाय 11 इंचचा स्क्वेअर कट करून घेतला तरी पण चालते. आता एक्स्ट्रा जे कापड आहे ते मी कट करून घेत आहे. तुम्ही जर गोणी घेतली तर मध्ये पण त्यावरती तुम्हाला आडव्या उभ्या टिपा मारून घ्यायच्या आहे, म्हणजे किती सिक्युअर राहील. मी ह्या कॅनव्हसला पण मारणार आहे टिपा, पण नंतर पुढे तुम्हाला मी ते पण दाखवणारच आहे, ठीक आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, माझे जिकडनं 10.5 आणि वरती 2 लाईन आहे त्या बाजूने मी वरच्या साईडने अगोदर आपण इथे सेंटर काढून घेत आहोत. आणि तुम्ही चौकोनी कापडाचं माप चारही बाजूचं सेम घ्या. बघा, अशा पद्धतीने मी इथे सेंटरला एक मार्क करून घेत आहे, खडू उघडत नाही, तर मी इथे मार्कर पेननी मार्क करून घेतलेला आहे. आणि पूर्ण सेंटर पासून खाली आपल्याला 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. तर बघा, कॅनव्हस पेपरवरती केलेलं आहे मी. आणि त्यानंतर आपल्याला म्हणजे जी राईट साईड आहे त्या बाजूने पण आपण हीच मार्किंग पुन्हा वरच्या साईडने करून घेत आहोत. तर ही कशासाठी आहे, आपल्याला इथे टच बटन लावायचं आहे त्यासाठी आपण ही मार्किंग करून घेतलेली आहे, ठीक आहे. तर बघा, मी इथे टच बटन घेतलेलं आहे जे की टेलरिंग मटेरियलच्या दुकानात 10 रुपयाला अवेलेबल होतं. तर बघा, जी बाजू खालची साईडने आहे त्याला एक क्लिप पण येत असते बघा, तर मी दुसऱ्या साईडचं काढून ठेवते आणि या साईडचं इथे लावून घेते. तर बघा, अशा पद्धतीने अगोदर ठेवून घ्यायचं आहे. कुठल्याही टोकदार वस्तूने म्हणा किंवा सुईने तुम्हाला अगोदर थोडंसं इथे होल पाडून घ्यायचं आहे आणि अगदी इझिली लावलं जातं, ते काही जास्त वेळ पण नाही लागत. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला ते लावून घ्यायचं आहे आणि हे अगोदरच लावून घ्यायचं आहे, म्हणजे अस्तर जोडण्याच्या अगोदर, म्हणजे आपण हे जे टच बटन लावलेलं आहे ते दिसणार नाही. आणि वरतून ती क्लिप पण ठेवून घेतली आणि हातानेच आपल्याला ते दाबून द्यायचं आहे. आणि बघा, एकदम व्यवस्थित आणि एकदम मस्त मजबूतमध्ये आपलं हे टच बटन लागलेलं आहे. आता मी हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि यावरती पण आपण स्टिच करून घेऊया. तर मी ते सर्वात अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे आणि आता आपण हे अस्तर जोडायला सुरुवात करूया. अगोदर आपण कडेकडेने चारही बाजूने स्टिच करून घेऊया आणि नंतर यावरती आडव्या उभ्या टिपा मारून हा पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक आणि कॅनव्हस सिक्युअर करून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मल्टिपल यूज किट दाखवत आहे, म्हणजे तुम्ही याचा डॉक्युमेंट्स तर ठेवू शकता पण इतर पण तुमचं कुठलंही सामान ठेवण्यासाठी उपयोग करू शकता. आता हे बघा, यावरती मी आडव्या उभ्या टिपा पण मारून घेत आहे, ठीक आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी यावरती आडव्या उभ्या टिपा मारून हा पूर्ण पार्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक स्टिच करून घेतलेला आहे, ठीक आहे. आता यानंतर आपल्याला इथे थोडासा राऊंड शेप कट करून घ्यायचा आहे. तर मी इथे अंदाजेच किंचित राऊंड शेप कट करून घेतलेला आहे आणि तोच भाग आपण फोल्ड करून दुसऱ्या साईडने पण अशाच पद्धतीने, म्हणजे चारही बाजूने राऊंड शेप कट करून घ्यायचा आहे, ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी हा चारही बाजूने राऊंड शेप कट केलेला आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचंय, मी इथे 3 कापड घेतलेले आहे, 2 ब्लाऊज पीसचे आहे आणि 1 अस्तरचा आहे. तर यांचं माप मी तुम्हाला सांगते. तर याची लांबी घेतलेली आहे मी 11 इंच, म्हणजे जेवढी आपली ह्याची आहे तेवढीच
ठीक आहे, आणि रुंदी घेतलेली आहे 5.5 इंच. तर 11 बाय 5.5 इंचाची मी 3 पीस घेतलेले आहे. तर सर्व पीसला आपल्याला अगोदर काय करायचंय, एका बाजूने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. तर मी अगोदर डबल फोल्ड करून स्टिच करून घेत आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने. म्हणजे जोडण्याच्या अगोदरच आपल्याला हे डबल फोल्ड करून एका साईडनी, कोणत्याही एका साईडनी तुम्ही डबल फोल्ड करून घेऊ शकता, ठीक आहे. तर बघा, फोल्ड केल्याच्या नंतर आपलं हे जे माप उरलेलं आहे ते आहे 4.5 इंच. मी तुम्हाला ते पुन्हा मोजून पण दाखवते, पण तत्पूर्वी आपण हे अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघून घ्या तुमचं टच बटन कोणत्या साईडने आलेलं आहे ते. तर बघा, अशा पद्धतीने मी इथे सेंटरला एक मार्क करून घेत आहे, ठीक आहे. आणि सेंटरला मार्क केल्याच्या नंतर तुम्हाला दोन्ही पण साईडने दाखवत आहे मी. अशा पद्धतीने आपण हे सेंटरला मार्क करून घेतलेलं आहे आणि इथे आपण एक लाईन पण ड्रॉ करून घेत आहोत. आणि बघा, बरोबर मध्यभागी म्हणजे थोडंसं अंतर राहील, आपण इतपत जो आत्ता तयार केलेला पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे 1 इंच किंवा 1/2 इंच सोडून पण तुम्ही हे लावून घेऊ शकता. बघा, 4.5 इंच रुंदी राहिलेली आहे आपल्या ह्या कापडाची. आणि आपल्याला तो म्हणजे 3 बाजूने स्टिच करायचा आहे. जिकडनं फोल्ड केलेला आहे तो भाग आपल्याला ओपनच ठेवायचा आहे, ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलेला आहे. एक्स्ट्राचा पार्ट मी कट करून घेत आहे, ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने एक पॉकेट तयार झालेलं आहे. आता दुसरा पॉकेट पण आपल्याला बघा, जो मेन फॅब्रिक आहे ब्लाऊजचा त्याला आपण डबल फोल्ड करून घेतलेला आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर याची पण 4.5 इंच रुंदी राहिलेली आहे. आता एका पार्टला आपण 1 इंच खाली सोडून अस्तरच्या पार्टला आपण हा जो मेन फॅब्रिक आहे ब्लाऊजचा तो स्टिच करून घेत आहोत. म्हणजे आपल्याला ATM साठी ते छोटे छोटे पॉकेट्स बनवायचे आहेत त्यासाठी. आणि बघा, अशा पद्धतीने एक्स्ट्रा पार्ट कट केला आणि असं फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे तीनही पार्ट आपले सेम होतील, ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. तर बघा, इथे मी सुरुवातीला लॉकच्या टिपा पण मारून घेत आहे आणि दोनही पार्टला मी म्हणजे 3 पॉकेट आपले इथे छोटे छोटे बनून तयार झालेले आहेत. इथं पॅन कार्ड्स, ATMs, आधार कार्ड हे तुम्ही ठेवू शकता, ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने ते दिसत आहे. आणि एक्स्ट्राचा पार्ट कट केला आहे आणि यानंतर बघा, आपल्याला अशा पद्धतीने तो ठेवून घ्यायचा आहे. मध्ये सेंटरला लाईन दिसत आहे तुम्हाला. तर बघा, आणि खाली थोडंसं एक्स्ट्रा कापड उरलेलं आहे, तर ते आपण नंतर कट करून घेऊया. आणि मध्यभागी जी सेंटरला लाईन आपण ड्रॉ केली होती, तिथेच आपण हा जो अस्तरचा पार्ट आहे तो तिथपर्यंत आलेला आहे. आणि एक्स्ट्राचा जो पार्ट आहे खाली आलेला तो आपण कटिंग करून घेत आहोत, ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपले हे वरचे 3 आणि मध्ये म्हणजे खाली 1 असे 2 आणि साईडनी 1 असे म्हणजे टोटल 5 पॉकेट्स बनवून तयार झालेले आहे. तर यानंतर मैत्रिणींनो, मी इथे ब्लाऊज पीसचाच कपडा कट करून घेतलेला आहे. तर याची रुंदी घेतलेली आहे मी 3 इंच आणि लांबी घेतलेली आहे 4 इंच, ठीक आहे. तर 4 बाय 3 इंचचा हा पीस आपण कट करून घेतलेला आहे. आता कॅनव्हस पेपर पण आपण त्याला प्रेस करून घेऊया. तर मैत्रिणींनो, मी कॅनव्हस पेपर याला प्रेस करून घेतलेला आहे. आता एक्स्ट्राचा पार्ट मी कट करून घेत आहे थोडा थोडा. आणि त्यानंतर 4 इंचची जी बाजू आहे त्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. आणि 3.5 इंच जी घेतली होती त्याचा मी मध्य इथं 1.5 वर मार्क केले आहे. आणि इकडनं 4 इंचच्या साईडने आपण 2 इंचावरती मार्क केले आहे. आणि इथे आपण असा हा शेप त्रिकोणाचा देऊन घेतलेला आहे. परत अशी फोल्ड करून दुसऱ्या बाजूने पण आपण हा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे आणि कटिंग पण करून घेत आहोत, ठीक आहे. म्हणजे इथे आपल्याला दुसऱ्या बाजूला टच बटन लावून घ्यायचं आहे. तर त्याच्या बाजूचं पण मी इथे सेंटर काढून घेत आहे. म्हणजे दुसऱ्या बाजूचा पण ह्या सर्कल चौकोनाच्या आणि ह्याचा पण आपण सेंटर काढून घेतलेला आहे. आणि हे जे काही टच बटन आहे ते आपल्याला. तर मैत्रिणींनो, हा जो तयार केलेला पार्ट आहे त्याचं मी अशा पद्धतीने सेंटर काढून घेत आहे आणि आपण सेंटरला मार्क करून घेत आहोत फ्रंट साईडने पण. आणि बघा, इथे आपल्याला सेंटरला टच बटन लावून घ्यायचं आहे. तर बघा, तुम्ही याचं माप चेक करून घेऊ शकता अगोदर. तर मी माप चेक करून घेतलेलं आहे आणि इथे आपण अगोदर सुईने होल पाडून घ्यायचं आहे. तुम्ही कुठल्याही टोकदार वस्तूने पाडू शकता आणि अगदी इझिली आपल्याला टच बटन लावता येतं. काही अवघड पण नाही आणि जास्त वेळ पण नाही लागत. ते लगेच म्हणजे लावलं जातं. आणि त्याच्यानंतर आपण ही जी दुसरी क्लिप आहे ती पण ठेवून हे दोन्ही बाजूने दाबून घेतलेलं आहे, ठीक आहे. आता यानंतर दुसरं कापड घेऊन मी हे 5 बाजूने स्टिच करून घेणार आहे, सॉरी 4 बाजूंनी. तर बघा, कडेकडेने जो पंचकोनाचा शेप आलेला आहे त्या बाजूने मी म्हणजे जिकडनं राईट साईड होती त्या बाजूने ठेवून घेतलेला आहे मेन फॅब्रिक. बघा, अशा पद्धतीने दिसत आहे तो. आणि छोटे छोटे कट पण देऊन घेतलेले आहे. तर मैत्रिणींनो, इथून आपण हा पार्ट जो आहे तो पलटी मारून घेत आहोत. मी बघा, इकडच्या साईडने स्टिच केलेली होती 1, 2, 3, 4 बाजूने. आणि आता इथून आपण हा कपडा बाहेर काढून घेत आहोत. तर मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला टच बटन कसं लावायचं ते पण दाखवलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने आपलं हे टच बटन आपण म्हणजे बाहेर काढून घेतलेलं आहे. आता यावरती आपण पूर्ण दापटी पण मारून घेऊ. असं केल्यामुळे काय होतं, आपण जिकडनं टच बटन लावतो ना तो भाग पण दिसत नाही. म्हणून आपण या अगोदरच अस्तर जोडण्याच्या आधी टच बटन लावून घेतलेलं होतं,
ठीक आहे। आता हे जे टच बटनचं आहे ते आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे, तर मी इथे फोल्ड करून सेंटरला मार्क करून घेतलेलं आहे। आणि दुसऱ्या चौकोनाच्या बाजूचा पण मी इथे सेंटर ऑलरेडीच काढून घेतलेला होता। आणि सेंटरला सेंटर मॅच करून आपल्याला हे टच बटन अशाच पद्धतीने लावून घ्यायचं आहे। तुम्ही हे म्हणजे चेक करून घ्यायचं आहे, मग पुन्हा पुन्हा मी हे चेक करूनच घेतलेलं होतं। तर बघा अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा मी चेक करून ते व्यवस्थित म्हणजे बघत आहे लागतंय की नाही। आता आपण याला पायपिंग करून घेऊया। बरं, यानंतर मैत्रीण आपण हे लावल्याच्या नंतर इथली जी पट्टी आहे ती, तर मी इथे तिरपे पट्टी कट करून घेतली आहे गोल्डन कलरच्या कापडाची। तर याची रुंदी साधारण मी घेतलेली आहे 2.5 इंच, ठीक आहे। तुम्ही 3 पण घेऊ शकता। आणि आपल्याला या पूर्ण कापडाची अशी असे ठेवून कडेकडेने पूर्ण कापडाची पायपिंग करून घ्यायची आहे। आणि ती आतल्या साईडने फोल्ड करून आपल्याला डबल फोल्ड करून त्याची अशी पायपिंग तयार करून घ्यायची आहे। तर पाइपिंग करण्याच्या अगोदर मी इथे चेकबुक ठेवून घेतलेलं आहे, तर मला थोडस जागा शिल्लक वाटते एक एक बोट, तर मी इथे अगोदर म्हणजे टिप मारून घेणार आहे। तर मी इथे मार्किंग पण करून घेतलेली आहे आणि एवढ्या जागेला आपण म्हणजे ह्याच बाजूच्या बाजूने आपण स्टिचिंग करून घेणार आहोत। लॉकची टिप पण मी मारून घेतलेली आहे म्हणजे आपलं पासबुक एकदम सिक्युअर राहील, ठीक आहे। तर तुम्ही याची साईज कमी पण घेऊ शकता, 10.5 बाय 10.5 इंच पण स्क्वेअर घेतला तरी पण चालतंय। मी पुन्हा ठेवून बघितलेलं आहे तर एकदम परफेक्ट बसलेला आहे। आता आपण पाइपिंग करून घेऊया कडेकडेने पूर्ण गोल बाजूने। तर बघा मैत्रिणीनो, अशा पद्धतीने आपण ही चारही बाजूने व्यवस्थित अशी पाइपिंग करून घेतलेली आहे, ठीक आहे। आता यानंतर बघा इथे आपण हे पॉकेट्स बनवलेले आहेत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला आपले हे पासबुक, ATM, पॅन कार्ड, आधार कार्ड, तर मी इथे पासबुक ठेवून दाखवत आहे। तर हे 3 पासबुक मी ठेवून दाखवलेले आहे। त्याचबरोबर इथे छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये आपण ATM, पॅन कार्ड, आधार कार्ड ते पण ठेवून दाखवत आहे मी तुम्हाला, ठीक आहे। अशा पद्धतीने आणि या साईडने आपण ही चेकबुक पण ठेवू शकतो। तुम्ही तुमचा कोणताही पासपोर्ट वगैरे ते पण तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवू शकता। आणि अजून पण याच्यामध्ये जागा शिल्लक आहे आणि तुम्ही इकडे पण बघू शकता। अशा पद्धतीने आपले 3 पासबुक याच्यामध्ये ठेवलेले अजून पण बसतील, खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये। आणि हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने क्लोज करून घ्यायचा आहे आणि हे टच बटन अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। आणि बघा, ही आहे आपली बॅक साईड आणि ही आहे आपली फ्रंट साईड। आणि बघा किती सुंदर असे आपले डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी आपलं हे पाऊच म्हणा किंवा डॉक्युमेंट्स वॉलेट बनून रेडी झालेलं आहे। आणि तुम्ही हे प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता आणि असेच तुमचे डॉक्युमेंट सेफ्स ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा। आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद। भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ। जय जिजाऊ, जय शिवराय। तर नक्कीच तुम्हाला मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते। आणि तुम्ही जाता जाता प्लीज लाईक पण करा। आणि बघा, टोटल आपण याला 7 पॉकेट बनवलेले आहे, म्हणजे वरती 3 छोटे आणि 2 मोठेले। आणि जे मोठे पॉकेट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही खूप सारे पासबुक, चेकबुक्स मोठे मोठे ठेवू शकता आणि ATMs पण पॉकेटमध्ये तुम्ही अजून पण ठेवू शकता, म्हणजे खूप मोठा असा स्पेस आहे। आणि खूप सुंदर आपलं हे मल्टिपल यूज किट बनून रेडी झालेली आहे। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद। बाय बाय।